गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने स्विफ्ट कारमधून गोवा बनावटीचे मद्य अवैधरित्या वाहतूक करताना बांदा पोलिसांनी कारवाई करत एक लाख सहा हजार रुपये किमतीच्या मद्यासह पाच लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी सावंतवाडी सालईवाडा इथला कार चालक नासिर इक्बाल राजगुरू याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई शनिवारी रात्री उशिरा इन्सुली तपासणी नाक्यावर करण्यात आली कारमधून मद्य वाहतूक होत असल्याची पक्की खबर बांदा पोलिसांना मिळाली होती त्यानुसार प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन नावडकर सुधाकर आरोलकर हवालदार जनार्दन रेवणकर मनीष शिंदे लवू जाधव विक्रमसिंह मोरे यांच्या पथकाने इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर सापळा रचला होता गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने शनिवारी रात्री उशिरा जाणाऱ्या स्विफ्ट कारला तपासणीसाठी थांबवण्यात आलं कारच्या मागच्या सीटवर आणि पाठीमागे डिकीमध्ये गोवा बनावटीच्या विविध ब्रँडचे मध्य बॉक्समधून लपवून ठेवल्याचं आढळलं यामध्ये किंगफिशर बियर हनी गाईड होडका हायवर्ड व्हिस्की मॅकडॉल ब्रँडच्या विविध दारूच्या बॉटलचा समावेश होता बांदा पोलिसांनी एकूण एक लाख सहा हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची मद्य व चार लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार जप्त केली चालकाला तात्काळ अटक करण्यात आली अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन नावडकर करीत आहेत ब्युरो न्यूज कोकण नाऊ